नेरूळमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. 4 वर्षाच्या मुलीच्या अपहरण प्रकरणी नेरूळ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. 2 दिवसांच्या अटक प्रयत्नानंतर पोलिसांना यामध्ये यश आले आहे. सदर मुलीला राज्याबाहेर नेले जाणार होते अशी शक्यता वर्तवली जात आहे. नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात झोपडीत राहणारी 4 वर्षांची मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी नेरूळ पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावरून वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी पथक तयार केले होते. या पथकाने रेल्वे स्थानक व परिसरातील सुमारे 150 CCTV तपासले. त्यामध्ये संशयित व्यक्ती करावेगाव परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार शनिवारी करावेगाव येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून अपहरण झालेल्या मुलीची सुटका करण्यात आली. मनी थॉमस असे अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्याने दुसरे लग्न केले, मात्र तिच्यापासून देखील मूल नसल्याने त्याने मुलीचे अपहरण केले का अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तो मुलीला घेऊन राज्याबाहेर जाण्याच्या तयारीत होता असेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नेरूळ पोलीस अधिक तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज.